आज आपण बघूयात विभाज्यतेच्या नियमांची काही उदाहरणे एका शेतकऱ्याकडे विकण्यासाठी एकशे सत्याऐंशी फळे आहेत तुम्ही फळांची कमीत कमी संख्या जाणून घेऊ शकता का की तो ज्यामुळे ही फळे समान रूपात वाटू शकतो उदाहरणावरून हे कळते की फळांची एकूण संख्या एकशे सत्याऐंशी आहे प्रत्येक टोपलीत फळांची संख्या समान ठेवायची असल्याने आपल्याला अशी छोट्यातली छोटी संख्या शोधायची आहे की जी एकशे ला पूर्ण भाग देऊ शकेल माहित करून घेण्यासाठी आपण विभाजतेच्या नियमांचा उपयोग करूयात एकशे चा अंतिम अंक सात आहे जो शून्य दोन चार सहा किंवा आठ या कोणत्याही अंकांपैकी नसल्याने एकशे सत्याऐंशी ही संख्या दोनने ने विभागू शकत नाही एकशे सत्याऐंशीच्या अंकांची बेरीज सोळा आहे सोळा या संख्येला तीनने भाग जाऊ शकत नसल्याने एकशे सत्याऐंशी ही संख्या तीनने विभागली जाऊ शकत नाही एकशे सत्याऐंशीच्या अंतिम दोन अंकांपासून सत्याऐंशी ही संख्या बनते सत्याऐंशीला चारने भाग दिल्यास परिणामी एकवीस ही संख्या प्राप्त होते पण बाकी राहते एकशे सत्याऐंशीच्या अंतिम दोन अंकांनी बनणाऱ्या संख्येस चारने भाग जाऊ शकत नसल्याने एकशे सत्याऐंशी ही संख्या देखील चारने विभागली जाऊ शकत नाही एकशे सत्याऐंशीचा अंतिम अंक शून्य किंवा पाच नसल्याने एकशे सत्याऐंशी ही संख्या पाच ने विभागली जाऊ शकत नाही एकशे सत्याऐंशी मध्ये संख्येस ना दोनने ने ना तीनने ने भाग जात असल्याने एकशे सत्याऐंशी ही संख्या सहाने देखील विभागली जाऊ शकत नाही सातने ने विभागण्यासाठी आपण कोणताही नियम शिकलो नाही म्हणून एकशे सत्याऐंशी ला ने विभागण्यासाठी आपल्याला एकशे सत्याऐंशी ला ने भाग द्यायला लागेल भागाकार केल्यानंतर उत्तरास्वरूप आपल्याला सव्वीस मिळतात पण बाकी पाच राहते म्हणून एकशे सत्याऐंशी ही संख्या सात ने विभागली जाऊ शकत नाही एकशे सत्याऐंशीचे शेवटचे तीन अंक एकशे सत्याऐंशीच आहेत एकशे सत्याऐंशीला आठ ने भाग दिल्यास आपल्याला उत्तरास्वरूप तेवीस मिळते पण बाकी तीन उरते म्हणून एकशे सत्याऐंशी ही संख्या आठ ने विभागली जाऊ शकत नाही एकशे सत्याऐंशीच्या सर्व अंकांची बेरीज सोळा आहे जी नऊने विभागली जाऊ शकत नाही म्हणून एकशे शून्य नसल्याने ही संख्या दहाने विभागली जाऊ शकत नाही ना चला आता अकराने विभाज्यतेसाठी पडताळणी करूयात एकशे सत्याऐंशी मध्ये उजवीकडून विषमस्थानी सात आणि एक आहेत आणि समस्थानी आठ आहेत विषमस्थांच्या अंकांची बेरीज एक अधिक सात बरोबर आठ आहे अशाच प्रकारे समस्थानच्या अंकांची बेरीज आठ आहे त्यांची वजाबाकी आठ वजा आठ शून्य आहे म्हणून एकशे सत्याऐंशी ही संख्या अकराने विभागली जाते अशा प्रकारे टोपलीत कमीत कमी अकरा फळे ठेवावी लागतील पुढील उदाहरण खाली लिहिलेली संख्या सहा आणि अकराने विभागली जाऊ शकते का सहाने आपल्याला सा सांगतो की एखाद्या संख्येच जर दोन आणि तीन दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर ती सहाने विभागली जाते म्हणून आपण पहिले आपण दिलेल्या संख्येची दोन आणि तीनने ने विभाज्यता करून पाहू दिलेल्या संख्येचा अंतिम अंक सहा आहे जो की शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक आहे म्हणून ही संख्या दोनने ने विभागली जाऊ शकते अशा प्रकारे दिलेल्या संख्यातील सर्व अंकांची बेरीज एकतीस आहे एकतीस ही संख्या तीनने विभागली जाऊ शकत नाही म्हणून दिलेली संख्या तीनने विभागू शकत नाही दिलेली संख्या दोनने ने विभागली जात आहे पण तीनने विभागली जाऊ शकत नाही म्हणून दिलेली संख्या सहाने विभागली जाऊ शकत नाही आता अकराने विभाज्यतेची पडताळणी करू यासाठी उजवीकडून विषमस्थानच्या अंकांची बेरीज करूयात विषमस्थानचे अंक आहेत सहा चार सहा पाच आणि त्यांची बेरीज एकवीस आहे अशा प्रकारे समस्थानचे अंक आहेत सहा तीन शून्य एक आणि त्यांची बेरीज आहे दहा त्यांची वसाबाकी के केल्यावर आपल्याला अकरा ही संख्या प्राप्त होते जी अकराने विभागली जाऊ शकते म्हणून दिलेली संख्या अकराने विभागली जाऊ शकते आज आपण विभाज्यतेच्या नियमांवर आधारित काही उदाहरणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये आपण या यासंबंधित काही चुकीच्या समजुती दूर करूयात